श्री स्वामी समर्थ जय शंकर। बुआ टिकट काट। देवदर्शनासाठी जायला सगळे तयार होऊन निघाले। शुक्रवारच्या पहाटेच्या सुमारास सर्वजण महाराजांसोबत पहिल्या गाडीने निघायचे म्हणून बस स्थानकावर आले। गाडी लागताच सर्वांची घाई लागली होती स्वतःसाठी बसमध्ये चांगली जागा बघण्यासाठी, आणि याच धडपडीत बसच्या दरवाजात सर्वांनी गर्दीत धक्कामुक्की सुरू केली। काही क्षणात बस भरली। सगळे बसमध्ये चढले की नाही हे पाहून बुवा मात्र शेवटी बसमध्ये चढले, त्यामुळे त्यांना बसमध्ये सगळ्यात मागे जागा भेटली होती। सर्व लोकांनी त्रास होऊ नये म्हणून पुढच्या जागा पकडल्या होत्या। बुवांना मनात काळजी होत होती, महाराज बसमध्ये चढले की नाही, इतक्या गर्दीत बसमध्ये त्यांना व्यवस्थित चढता आले असेल की नाही। इतक्यात महाराजांनी बुवांना हाक मारली। अरे बुवा, आम्ही इकडे आहोत, मागे काय करत आहेस? ये इकडे पुढे आमच्याजवळ। बुवांना आश्चर्य वाटले, इतकी गर्दी, त्यात महाराज बसमध्ये चढले कसे, आणि तेही इतके पुढचे सीट भेटले त्यांना। बुवा महाराजांशेजारी येऊन बसले। बुवा त्यांना विचारणार इतक्यात महाराज म्हणाले, आमची चिंता करू नकोस, तू बाकी सर्वांची काळजी घे, आम्ही तुझी काळजी घेतो। महाराज असे बोलताच बुवा पुढे काहीच बोलले नाही। बस निघाली आणि काही वेळाने कंडक्टर बुवांजवळ आले। सोलापूर ते तुळजापूर बसचे भाडे 1.5 रुपये होते। बुवांनी खिशात हात घातला आणि खिशातून 3 रुपये काढून कंडक्टरला दिले। त्यांनी महाराजांचे आणि स्वतःचे तुळजापूरपर्यंतचे तिकीट सांगितले। कंडक्टरनी दिलेले तिकीट बुवांनी कोटच्या खिशामध्ये ठेवले। इतक्यात महाराज त्यांना म्हणले, बुवा आपण फक्त दोघेच चाललो आहे का तुळजापूरला? चल तिकीट काढ। बुवांनी महाराजांचे ऐकले, खिशात हात घातला। खिशात काहीच नसताना त्यातून 2 रुपयाची नोट निघाली। बुवांना लक्षात आले की महाराजांची ही काय लीला आहे। बुवांनी कंडक्टरला नोट दिली आणि म्हणाले, आणखीन एक तुळजापूर। कंडक्टरनी 1 तिकीट आणि 8 आणे परत दिले। बुवांनी पुन्हा खिशात हात घातला आणि पुन्हा 2 रुपयांची नोट निघाली। पुन्हा त्यांनी कंडक्टरला सांगितले, 1 तुळजापूर। कंडक्टरने पुन्हा तिकीट आणि 8 आणे बुवांना दिले। बुवांनी पुन्हा खिशात हात घातला, पुन्हा 2 रुपयांची नोट निघाली। 1 तुळजापूर, बुवा म्हणाले। कंडक्टर आता संतापून बुवांना म्हणाला, सकाळ सकाळी काय चेष्टा लावली आहे हो? मुकाट्याने एकदाच सांगा की किती तिकीट काढायचे आहेत, उगाच खेळवतात। बुवा शांतपणे म्हणाले, साहेब माझ्या हातात काहीच नाही, महाराजांनी मला तिकीट काढ म्हणून सांगितलं आहे, तिकीटे नाही, म्हणून मला एकच तिकीट काढावं लागणार आहे। असे बोलत बुवांनी महाराजांकडे बोट दाखवले। कंडक्टरने एक क्षण महाराजांकडे पाहिले आणि बुवांना शांतपणे त्याने तिकीट दिले। असे काही वेळ चालूच राहिले। बुवा खिशातून पैसे काढून देत, कंडक्टर तिकीट आणि सुट्टे पैसे परत देत, आणि तेवढ्यात बुवांना आता खिशात काहीच पैसे नाही भेटले। बुवा म्हणाले, बस इतकेच तिकीट काढायचे आहे। कंडक्टरने दिलेले तिकीटे मोजली आणि त्यांच्या सोबतची लोक मोजले, ते अगदी बरोबर होते, ना एकही कमी ना एकही जास्त। कंडक्टरही आश्चर्यचकित झाला। बुवांनी फक्त कंडक्टरकडे बघून स्मित हास्य केले। महाराजांसोबत सर्वांचे देवदर्शन एकदम छान झाले। येताना मात्र गाडीत बसल्या बसल्या महाराज बुवांना बोलले, अरे बुवा आता तिकीट किती काढायची आहेत हे तर माहीत झालेच आहे ना तुला? बुवांनी महाराजांकडे हसत हसत नमस्कार केला। बुवांसोबत तर महाराजांनी अनेक लीला केल्या, इतक्या केल्या की त्या आपल्याला मोजताही येणार नाही। महाराजांच्या लीलेला ज्या प्रकारे बुवा साक्षीदार होते, असे आणखीन एक साक्षीदार होते, तेही महाराजांच्या प्रिय भक्तांमधील एक होते। ते कोण होते बघूयात आपण पुढील भागामध्ये।
तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय शंकर।